हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय मोहन दामोमाळी यांनी एक संस्था स्थापन केली होती, जय हनुमान युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ भोपर स्वच्छता अभियान दिनांक 23 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविण्यात येते. या स्वच्छता मोहीमचा उद्देश फक्त एवढाच की जय हनुमान युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ भोपर सर्व मिळून एकजुटीने स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतात. या मोहिमेमध्ये भोपर गावातील जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद, शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली साफसफाई अभियान स्वर्ग मोहन दामोमाळी चौकापासून ते भोपरगाव कमानी परिसर, गजानन चौक, देसलेपाडा, लोडा हेरिटेज, भद्रानगर, नवनीत नगर, गोवळेश्वर मंदिर येथे राबविण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी अर्जुनभाई पाटील, दिलखुश माळी, विकास देसले, रमेश पाटील, संतोष शिंदे, नितीन माळी, रोशन पाटील, पद्माकर माळी, प्रकाश शिंदे, विजय साळवी, संदीप रापसे, आकाश देसले, ब्रह्मा माळी व सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वर्गीय मोहनदामो माळी यांनी एक संस्था स्थापन केली, जय हनुमान युवा प्रतिष्ठान. आणि त्यांनी ही जी संस्था स्थापन केल्यानंतर ते सांगितले का एकजूट व्हा, एकजुटीमध्ये जी ताकद आहे ती कुठल्या याच्यामध्ये ताकद नाही आहे. आणि त्याच्या आज हा दुसरा वर्ष आमचा आहे जो स्वच्छता मोहिमचा कार्यक्रम आम्ही जो राबवत आहे. आज जवळजवळ आमची 500 मुलं आहेत या स्वच्छतेच्या मोहिममध्ये. आज आयरेगाव असो, भोपरा असो, कुठेही सगळ्याकडे आम्ही डिवाईड केलेली आहे. तरी पोरं आपल्या सगळी स्वच्छता मोहीम करत आहेत. आणि खरोखर हे पाहून आणि एकजूट पाहून आणि सर्व माझे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या सर्वांची मेहनत आणि सर्वांचे आज एक हप्त्यापासून नियोजन आपण कसे काय स्वच्छता करायची, काय करायचं, आणि खरोखर सर्वांचे मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आम्ही आज भोपर परिसर, आयरे विभाग, भोपर, देसलेपाडा, भद्रानगर, नवनीत नगर या हनुमान मित्र मंडळाच्या माध्यमातून आमची सर्व मुलांची कमिटी, या कमिटीने अतोनात भाग घेऊन या आज स्वच्छते मोहीम सादर केली. आणि या करीत असताना कुठेही आम्हाला त्रास झालेला नाही. आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही हे करत आहोत. मोहन मालीने आम्हाला एक शब्द दिला होता, तो शब्द म्हणजे एक काठी जर घेतली तर तुम्ही कधी मोडाल, परंतु 100 काठ्या तुम्ही जमा करा, त्या मोडणार नाही. त्याच पद्धतीने आम्ही आज 400-500 मुलांची एक रॅली काढून आणि साफसफाईचा मुद्दा आणला आणि व्यवस्थित हे काम करीत असताना कुठे आम्हाला अडचण आली नाही. आम्ही उलट जोमाने हे काम केलं. एवढं बोलून माझं भाषण संपूर्ण केलं. आज सकाळी 7 वाजल्यापासून राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि आमचे मंडळाचे प्रेरणास्थान स्वर्गवासी मोहनजी माळी साहेब यांच्या प्रेरणा घेऊन, तसेच आज हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त घेऊन आज सकाळी 7 वाजल्यापासून जय हनुमान युवा प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ मंडळ भोपर यांच्या वतीने स्वच्छता मोहिमाची आज चालू केलेला आहे. जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा 500 जास्त सर्व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या संख्येने भोपर परिसर, कमानी परिसर, देसलेपाडा परिसर आणि लोडा हेरिटेज, नवनीत नगर, भद्रनगर हा सर्व परिसर, याच्यामध्ये आयरी रोड आला, सर्व चालींचा परिसर आला, हा सर्व स्वच्छ मोहीम आम्ही आज राबत आहोत. आपला विभाग, आपली जबाबदारी या स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने आज ही स्वच्छता अभियान आम्ही राबत आहोत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्वांनी सहभाग घेतला. आम्ही सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन याच्यामध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. याच्यामध्ये आमचे कल्याण ग्रामीणचे विधानसभा संघटक असतील एकनाथ काका पाटील, कल्याण ग्रामीण विधान
या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.